राज्यभरात 1 जानेवारी पासून हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्या वतीनं संप पुकारण्यात आलाय. आज या संपाचा दुसरा दिवस असून आजपासून ट्रक चालकांसोबतच सर्व खासगी बसेसचे चालक आणि इंधन वाहतूक करणाऱ्या टँकर्सचे चालक सुद्धा संपावर गेलेत. मुंबई, नाशिक, वर्धा, अमरावती, नंदुरबार अशा अनेक ठिकाणी चालकांनी रस्त्यावर उतरून कायद्याचा विरोध केलाय. इंधन वाहतूक करणाऱ्या टँकर्सच्या मालकांनी सुद्धा या संपात सहभाग नोंदवलाय. त्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांनी पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं चित्र आहे आणि या गर्दीमुळे अनेक पेट्रोल पंपांवर इंधनाचा साठा कमी होतोय, ज्याचा परिणाम एसटी महामंडळाच्या सेवेवर सुद्धा होण्याची शक्यता आहे. पेट्रोल डिझेलच्या तुटवड्यामुळे स्कूल बसेसवर सुद्धा परिणाम झालाय. मंगळवारी सकाळी मुंबईत स्कूल बसला डिझेल भरता न आल्यानं अडचण निर्माण झाली असल्याचं महाराष्ट्र स्कूल बस ओनर्सच्या अध्यक्षांनी सांगितलंय. अभी सुबह कुछ स्कूल आज से चालू हुए तो स्कूल बसेस वहां गई है, जो जो डिझेल बचा था. अभी 8 दिन स्कूल बंद थे तो डिझेल वगैरे कुछ डाला नहीं था. आज सुबह अभी गाडी तो चली है, 1-2 लाइन होगी और जब तक डिझेल नहीं आएगा तो फिर बसेस सब बंद हो जाएंगी. अभी विरार वसई वगैरह सब स्कूल चालू हुए हैं और पौधा स्कूल भी सब चालू है, तो वहाँ डीजल है ऑलरेडी. तो जब तक गाड़ियाँ चलेंगी, अब डीजल नहीं मिलेगा दोपहर के बाद या जो भी होगा, तो फिर स्कूल बसें भी बंद हो जाएंगी. तो ये सूचना हम सब स्कूल को भी दिए हैं और पेरेंट्स को भी व्हाट्सएप मैसेज में हम लोग भेज देंगे. गवर्नमेंट को जल्दी से जल्दी स्कूल बस के लिए डीजल का प्राप्ति करना बहुत जरूरी है. दरम्यान प्रशासनाकडून या संपाची दखल घेत राज्यातील जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना सूचना देण्यात आल्यात. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश सुद्धा सरकारकडून देण्यात आलेत. नुकतंच झालेल्या अधिवेशनात केंद्र सरकारनं नवा मोटार वाहन कायदा आणलाय. मेरे लिए बहुत सन्मान और गौरव की बात है कि आज मैं इस महान सदन के सामने 3 कानून लेकर उपस्थित हुआ हूं. या कायद्यांतर्गत अनेक बदल करण्यात आले आहेत. आधीच्या कायद्यानुसार अपघात झाल्यास 1 ते 2 वर्षांची शिक्षा आणि 1,000 रुपयांचा दंड आकारला जात होता. मात्र आता नवीन कायद्यानुसार हिट अँड रन केसमध्ये 10 वर्षांपर्यंतची शिक्षा आणि 7 ते 10 लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. सोबतच हा गुन्हा अजामीन पात्र असल्याचं सुद्धा यात नमूद करण्यात आलंय. आता याच विरोधात ट्रान्सपोर्ट युनियननं संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय.